हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय युवा खासदार धैर्यशील माने आणि केंद्र सरकारनं महापुराचं नेटकं नियोजन करण्यासाठी 3200 कोटींची तरतूद केली. तसेच शिरोळ तालुक्यात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मदतीनं 65 कोटींची विकासकामं करता आली असं सांगत यांनी साखर उद्योग, त्यात होणारे बदल, केंद्र सरकारने घेतलेली उद्योगासंदर्भातील धोरणं यावेळी स्पष्ट करत खासदार धैर्यशील माने यांना निवडून द्यावं असं आवाहन गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष शिरोळ तालुक्याचे नेते माधवराव घाटगे यांनी केलं. मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. का मोदी सरकारने केलं? दुसरं, साखर कारखानदारांचं जे 10 कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचं 10,000 कोटी रुपयाचं जे इन्कम टॅक्स नोटीस आल्या होत्या ते 10,000 कोटीचं त्यांनी माफ केलं. फार मोठी घटना आहे. त्यामध्ये कोऑपरेटिव्ह चळवळ संपूर्ण गेली असती. पण असे काही निर्णय जे आहेत, धाडसी निर्णय, ते मोदी सरकारने केलेले आहेत. तर येणारा काळ भारताला जर उत्तम भवितव्य करायचं असेल, भारताला आर्थिक दृष्ट्या आणि सगळ्या दृष्टिकोनातन जर सक्षम करायचं असेल तर मोदी सरकारच्या शिवाय पर्याय नाही. आणि आपल्या या ह्याच्यामध्ये दुसरा माझे 2-3 प्रश्न मला इथं मांडावेसे वाटतात. आज शिरोळ तालुक्याच्या महापुराचा प्रश्न, मग 2005 महापूर असेल, 2019 महापूर असेल, 2021 महापूर असेल, तर हे सातत्यानं प्रश्न निर्माण होत होते. 2019 दादा पालकमंत्री होते कोल्हापूर जिल्ह्याचे. सातत्यानं दादांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या पर्यंत हा विषय सगळा गेला. मला वाटते 2021 चंद्रकांत दादांनी आमच्या घरी जेसिमपूरला फडणवीस साहेबांना घेऊन आले. त्यावेळेला सुद्धा आम्ही सातत्यानं जवळजवळ 1 तासभर चर्चा आम्ही केली दादांच्या बरोबर आणि दादांनी ते फडणवीस साहेबांच्या कानावर गाठली. मित्र हो, कित्येक पुढारी चर्चा करतात आणि हा विषय तिथंच सोडून देतात. आम्ही त्यांना सांगितलं सरकारला चंद्रकांत दादांच्या माध्यमातून की वर्षाला आमच्याकडे महापूर येतो आणि शिरोळ तालुक्याला सगळ्यात मोठा फटका बसतो, त्याला तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. आणि तुम्ही जे नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं असू दे, गोरगरिबांचं असू दे, दुकानदारांचं, किराण दुकानदारापासून कापड दुकानदार सगळ्याच लोकांचं आणि पिकांचं तर अतोनात नुकसान होतं. आणि वर्षाला तुम्ही 8,000-10,000 कोटी अनुदान देत आहे, त्याच्याऐवजी अनुदान न देता त्याला कायमस्वरूपी योजना द्या. मित्र हो, मला सांगायला आनंद होतो फडणवीस साहेबांनी ती गोष्ट मनावर घेतली आणि या शिरोळ तालुका आणि परिसरात महापुरात जे एक्सेस वॉटर आहे ते ज्यादा पाणी मराठवाड्याकडं सोलापूर जिल्हा आणि मराठवाड्याकडे वळवायसाठी 3200 करोड रुपयांची मंजुरी दिली आणि त्याचं आता काम चालू आहे. ही फार मोठी घटना आहे शिरोळ तालुक्यासाठी. आणि सगळ्यात मोठा फटका जर कुठं बसत असेल कोल्हापूर जिल्ह्याला तर शिरोळ तालुक्याला. तर भारतीय जनता पक्षाचं सरकार हे नुसतं घोषणा करणारं सरकार नाही, प्रत्यक्ष कृती करणारं सरकार आहे ते मला सांगावं असं वाटतं. दुसरं, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून बरीचशी कामं त्या शिरोळ तालुक्यामध्ये झाले. त्यातली एक रस्त्याची जी कामं आहेत ती जवळजवळ मला वाटतं 75 कोटीची रस्त्याची कामं चंद्रकांत दादांच्या माध्यमातून झालेली आहे. मला 2-3 गोष्टी सांगतो जाता जाता. बदरेवाडी राजमार्ग 200 गुरुदत्त कारखाना, भोजरवाड कळमोडी वसंती नदी पाणवठा जवळजवळ 12 कोटी रुपयेचं 17-18 म्हणजे मंजूर केले दादांनी. तसेच एसआर फंडामध्ये गुरुदत्त कारखाना मेन गेट ते अकिवा टेक हे 5 कोटीचा निधी मंजूर झाला. त्याचप्रमाणे गवटे गुलंद ते आलास अकिवा टाकळीपर्यंत जवळजवळ 6,19,00,000 निधी झाला. त्याचप्रमाणे भोसरवाड मराठी शाळा ते हेरवाड, हेरवाड ते मदरेवाडी आणि मदरेवाडी ते कुरुंदवाड जवळजवळ 8,43,00,000 रस्ता. चिंचवाड ते दत्त कारखाना, कुरुंदवाड, भक्तवाड, अक्कीवाड, राजापूर ते खिद्रापूरपर्यंतचा 11.5 कोटी तिथं मंजूर केले. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं अलास ते अक्कीवाड या कृष्णा नदीच्या पुलावर 23 कोटी रुपये दादा पीडब्ल्यूडीने निश्वासताना मंजूर केले आणि त्याचं सगळं कामकाज पूर्ण आहे. फक्त या आचारसंहितेसाठी राहिले, त्याचं टेंडर पण निघालंय की आचारसंहिता संपल्याबरोबर त्या 23 कोटीच्या पुलांचं काम चालू होणार आहे. अशी जवळजवळ 75 कोटीची कामं चंद्रकांत दादांच्या माध्यमातून केली आहे. ज्या ज्या वेळेला
हा भावंडर साहेबांचा मुद्दा फार महत्वाचा आहे. ते म्हणतात की माधवराव तुम्ही काय आमदार नाही खासदार नाही तरी सुद्धा दादांनी तुम्हाला 75 कोटी रुपये दिले ते गुरुदत्त कारखाना आणि माधवराव गाडगेंच्या वर दादांचं प्रेम असल्यामुळे झालेलं आहे. आणि ह्या प्रेमाची उतराई व्हायसाठी आणि हे जे काय आज 3200 कोटी रुपये महापुरासाठी मंजूर केले आणि हे 75 कोटीचं हे झाले. मित्रांनो शेवटी आपण एकावर जर उपकार कोणी जर तुमच्यावर केले त्या उपकाराची फेड उपकारानं करायची असल्या आणि आता ही वेळ आलेली आहे आपल्याला आपल्या मतदानाद्वारे आपले तरुण आणि तडकदार उमेदवार धैर्यशील माने दादा त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. तर ह्या महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादांना प्रचंड मताने तुम्ही निवडून द्या याच्याबद्दल खात्री आहे. काय घेणार कडे जरा हात वर करा आवाज येत नाही.